Welcome, my dear students, in the third lecture of English Literature, The Magic Casement. This time we are going to learn poem number 3, Snake, written by D.H. Lawrence. David Herbert Lawrence, born in 1885 and died in 1930, was an English novelist, poet and literary critic. David Herbert Lawrence, 1885 janm, 1930 mrutyu, ha English kadambarikar, kavi आणि साहित्यिक टीकाकार होता. इन हिज वर्क्स ही क्रिटिसाइज द मेकॅनिकल अँड मटेरियल नेचर ऑफ मॉडर्न इंडस्ट्रियल लाईफ विच रॉब्ड पीपल ऑफ स्पिरिच्युअल अँड पॉझिटिव्ह ह्युमन क्वालिटीज. त्यांचं जे कार्य आहे त्यात त्यांनी टीका केलेली आहे. अतिशय यंत्रवत असं मनुष्याचं जीवन आहे, भौतिक स्वरूप झालं आहे त्याच्या जगण्याचं, आणि त्यात अतिशय आधुनिक असं औद्योगिक जीवन आलेलं आहे, ज्यामुळे लोकांना आध्यात्मिक आणि सकारात्मक मानवी गुण लुटलेच गेले आहेत त्यांच्यापासून या मॉडर्न इंडस्ट्रियल लाईफमुळे. म्हणजे आपण अतिशय भौतिक स्वरूपाचे आणि यंत्रवत झालेलो आहोत, ज्यामुळे आपल्या सकारात्मक आणि आध्यात्मिक मानवी गुण लोप पावत चाललेले आहेत. अ प्रॉलिफिक रायटर, लॉरेन्स रोट न्युमरस पोएम्स, शॉर्ट स्टोरीज अँड एसेज. अतिशय सुपीक असे लेखक होते. सुपीक म्हणजे भरपूर लिखाण, पण एकदम क्वालिटीचं लिखाण केलं आहे यांनी. लॉरेन्सनी अनेक कविता लिहिल्या आहेत, लघुकथा लिहिल्या आहेत आणि निबंध लिहिले आहेत. हिज वेल नोन नॉवेल इन्क्लूड्स सन्स अँड लव्हर्स, द रेनबो अँड विमेन इन लव्ह. त्यांचे जे अतिशय प्रसिद्ध असे नॉवेल्स आहेत, कादंबऱ्या आहेत, त्यात सन्स अँड लव्हर्स, द रेनबो आणि वुमेन इन लव्हचा समावेश होतो. वन ऑफ हिज मोस्ट फेमस नॉवेल्स, लेडी चॅटरलीज लव्हर्स, वॉज द सब्जेक्ट ऑफ अन ऑप्सिनिटी ट्रायल दॅट इव्हेंच्युअली हेल्प इज सेन्सॉरशिप लॉज. त्याचं अतिशय प्रसिद्ध असं एक नॉवेल आहे, कादंबरी आहे, लेडी चॅटरलीज लव्हर. हा अतिशय वाईट विषय होता, म्हणजे ज्यात ऑप्सिनिटी होती, व्हल्गॅरिटी होती, घाणेडेपणा होता, पण तरीही सेन्सॉरशिपचे जे कायदे होते जे खूप कठोर होते, ते या नॉवेलमुळे ते सेन्सॉरशिपचे कायदे थोडे नरम झालेत. म्हणजे जीवनातली व्हल्गॅरिटी पुढे ठेवण्यासाठी त्यांना थोडी सूट देण्यात आली. लॉरेन्सेस फ्रँक डिपिक्शन ऑफ सेक्सुअलिटी रिझल्टेड इन मच पर्सिक्युशन थ्रू आउट हिज करिअर. लॉरेन्सनी जे काही वर्णन केलेलं आहे लैंगिकतेचं, त्याचा परिणाम काय झाला की पूर्ण त्यांच्या करिअरमध्ये त्यांचा जो काही जीवनालेख होता त्यांच्यावर नेहमी कोर्ट खटले दाखल केले गेले. लोकांनी खूप ऑब्जेक्शन घेतलं, कारण त्यांच्या लिखाणातच लैंगिकता असायची. दिस पोएम बिलॉंग्स टू लॉरेन्सेस कलेक्शन बर्ड्स बीस्ट अँड फ्लॉवर्स. ही कविता लॉरेन्सचं एक संग्रह आहे, पक्षी, प्राणी आणि फुले, विच क्वेश्चन्स कंटेम्पररी मॅन्स ॲटिट्यूड टू नेचर. जे तत्कालीन मनुष्याची जी प्रवृत्ती आहे निसर्गाप्रती, त्याच प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं या कवितेने. लॉरेन्स सॉ द प्रेझेन्स ऑफ अ व्हायटल स्पॉन्टेनियस इन्स्टिंक्टिव्ह लाईफ इन ॲनिमल्स विच मॅन इज लॉस्ट. लॉरेन्सला एक गोष्ट दिसली, अस्तित्व दिसलं, महत्त्वाचं, उत्स्फूर्त आणि एकदम मनापासून जे लाईफ जगतात प्राणी, त्यात त्यांना आनंद वाटला. विच मॅन हेज लॉस्ट, आणि मनुष्य हेच गमावून बसलेला आहे. मनुष्य महत्त्वाचं जीवनही जगत नाही, उत्स्फूर्तही राहिला नाही तो, आणि त्याच्या जगण्यात खूप रसरसून असं जीवन उरलेलं नाही. तो खूप मशिनीच्या आहारी गेलेला आहे, यंत्राच्या आहारी गेलेला आहे, घड्याळीच्या आहारी गेलेला आहे. काट्यानुसार चालतो तो, मोबाईलमध्ये सतत गुंतलेला असतो, आणि इतर टी व्ही, गाडी, बंगला यातच गुंतून पडलेला आहे, त्यामुळे त्याचं निसर्गाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. इन द पोएम द स्पीकर्स मटेरियलिस्टिक एज्युकेशन गोड्स हिम टू किल द स्नेक. यात हा जो स्पीकर आहे कवितेतला, जो पाठक आहे या कवितेतला, सांगतो आहे की त्याचं भौतिक शिक्षण झालेलं आहे, ते भौतिक शिक्षण त्याला टोचतं, गोड म्हणजे टोचतं पुराणीसारखं, की जा त्या सापाला मार जो त्याला दिसलेला आहे,
बट समथिंग डीप इन हिम क्रिएट्स अ फीलिंग ऑफ रिग्रेट एट इज लोथसम एक्ट ऑफ अटेम्प्टिंग टू हर्ट इट अनप्रोवोक्ड. आता त्याच्या हृदयात काहीतरी खोलवर अशी भावना निर्माण होते, पश्चाताप होतो की इतकी घाणेडी कृती का करावी आपण, त्या सापाला का मारावं, तो साप आपल्याला काही त्रासच देत नाही आहे, मग त्या सापाला का मारायचा आपण. बघा, आपल्याला असं शिकवण येतं तो साप घातक आहे, आपण सापाला मारलं पाहिजे. पण साप आपल्याला दिसतो एकतर जंगलात दिसतो, जंगल म्हणजे त्याचं घर आहे ना, आपल्या घरात दिसतो याचा अर्थ आपण त्यांच्या जंगलावर अतिक्रमण केलेलं आहे. तर आपण सापाला न मारता त्याला आपण जीवदान दिलं पाहिजे. नाऊ लेट अस टर्न टू द ओरिजिनल टेक्स्ट. अ स्नेक केम टू माय वॉटर ट्रोग ऑन अ हॉट हॉट डे अँड आय इन पजामाज फॉर द हीट टू ड्रिंक देअर. इन अ डीप स्ट्रेंज सेंटेड शेड ऑफ द ग्रेट डार्क कॅरोप ट्री आय केम डाऊन द स्टेप्स विथ माय पीचर अँड मस्ट स्टँड अँड वेट फॉर देअर ही वॉज ॲट द ट्रो बिफोर मी. He reached down from a fissure in the earth wall in the gloom and trailed his yellow brown slackness soft bellied down over the edge of the stone trough and rested his throat upon the stone bottom, and where the water had dripped from the tap in a small clearness he sipped with his straight mouth, softly drank through his straight gums into his slack long body silently. Someone was before me at my water trough and I like a second comer waiting. He lifted his head from his drinking as cattle do and looked at me vaguely as drinking cattle do and flickered his two forked tongue from his lips and mused a moment and stooped and drank a little more, being earth brown, earth golden from the burning boils of the earth on the day of Sicilian July with Etna smoking. The voice of my education said to me, he must be killed. For in Sicily the black, black snakes are innocent, the gold are venomous. And voices in me said, if you were a man, you would take a stick and break him now and finish him off. But must I confess how I liked him, how glad I was he had come like a guest in quiet to drink at my water trough and depart peaceful, pacified and thankless into the burning boils of this earth. Was it cowardice that I dared not kill him? Was it perversity that I longed to talk to him? Was it humility to feel so honored? I felt so honored. And yet those voices, if you are not afraid, you would kill him. And truly I was afraid. I was most afraid. But even so, honored still more that he should seek my hospitality from out the dark door of the secret earth. He drank enough and lifted his head dreamily as one who has drunken and tickled his tongue like a forked knight on the air, so black, seeming to leak his lips, and looked around like a god, unseeing into the air, and slowly turned his head. And slowly, very slowly, as if thrice a dream, proceeded to draw his slow length curving round and climb again the broken bank of my wall face. And as he put his head into the dreadful hole, and as he slowly drew up, snake easing his shoulders and entered farther. A sort of horror, a sort of protest against his withdrawing into that horrid black hole. Deliberately going into the blackness and slowly drowning himself after. Overcame me now, his back was turned. I looked around, I put down my pitcher. I picked up a clumsy log and threw it at the water trough with a clatter. I think it did not hit him. But suddenly that part of him that was left behind convulsed in undignified haste, breathed like lightning and was gone into the black hole, the earth-lipped fissure in the wall front, at which in the intense still noon I started with fascination. And immediately I regretted it. I thought how paltry, how vulgar, what a mean act. I despised myself and the vices of my accursed human education. And I thought of the albatross and I wished he could come back, my snake. For he seemed to me again like a king in exile, uncrowned in the underworld, now due to be crowned again. And so I missed my chance with one of the lords of life, and I have something to expiate, a pettiness.
ही सुंदर कविता आता हिची तुम्हाला मी इंग्लिश आणि मराठीत परत एकदा समरी सांगतो छान. स्नेक. द पोएम बिगिन्स विथ द स्पीकर डिस्क्राइब सॉरी द पोएम बिगिन्स विथ द स्पीकर डिस्क्राइबिंग कमिंग अपॉन द स्नेक इन हिज पजामास. कविता सुरू होते की हा स्पीकर आहे, वर्णन करतोय, सकाळी तो उठला आहे, अर्थातच नाईट ड्रेस घातला आहे, पायजमा, त्या पायजम्यात तो उभा आहे स्वतः आणि त्याला देख तो साप दिसतो. ही वॉज अनप्रिपेअर्ड टू सी इट. त्याची तयारीच नव्हती तो साप पाहण्याची, कारण साप असा जनरली दिसत नाही, दिसला की माणूस घाबरतो. बट इमिजिएटली हॅपी इट वॉज देअर. परंतु तो साप पाहून खुश झाला स्पीकर कवितेतला. ऑल्दो प्लीज टू सी द ॲनिमल अँड मोर दॅन विलिंग टू वेट हिज टर्न हिज इनर व्हॉइस वॉज टॉकिंग टू हिम. तो प्राणी पाहून खुश तर झाला, साप दिसला, खुशी होते आणि घाबरतोय माणूस. अँड मोर दॅन विलिंग टू वेट हिज टर्न. आता वाट पाहत होता तो, आता साप काय करेल. हिज इनर व्हॉइस वॉज टॉकिंग टू हिम. आणि त्याचा अंतर्मनाचा आवाज बोलत होता त्या स्पीकरशी, मार याला, मार, तुला चावेल हा, तुझ्या घरच्यांना चावेल, तुला धोका होईल. द व्हॉइस ऑफ हिज एज्युकेशन वॉज टेलिंग हिम टू किल द स्नेक. त्यांनी जे शिक्षण घेतलेलं होतं त्या शिक्षणामुळे की साप विषारी असतो, मार त्याला, मार, त्याचा अंतर्मनाचा आवाज सांगत होता त्याला. दॅट ही वॉज ओनली रिफ्रेनिंग फ्रॉम डुईंग सो बिकॉज ही वॉज अ कॉवर्ड. आणि तो असं करण्यापासून स्वतःला दूर ठेवत होता, तो सापाला मारू शकत नव्हता. का नव्हता मारू शकत? तर तो स्पीकर भित्रा होता, कारण सापाला मारायला गेलो आपण आणि साप आपल्यावर उलटला तर ते बुमरॅंग होऊन आपलाच मृत्यू होऊ शकतो. द स्पीकर ॲडमिट्स दॅट ही वॉज फ्रायटंड ऑफ द स्नेक. हा स्पीकर मान्य करतो की तो साप पाहून तो भिलेला आहे. बट डीड नॉट वॉन्ट टू ड्राईव्ह इट अवे. परंतु त्याला तिथून हकलायचं नव्हतं. ही लाईक लुकिंग ॲट इट. त्याला त्या सापाकडे पाहणं आवडत होतं, सापाकडे पाहून खुश होत होता तो. अँड फेल्ट ऑनर्ड दॅट इट हॅड कम टू हिम. आणि त्याला असं वाटत होतं की खूप मोठा सन्मान झालेला आहे त्याचा, की तो त्याच्या घरी आलेला आहे साप. बघा, सापाकडे पाहाल ना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो, हिप्नोटाईज करतो साप आपल्याला, आपल्याला सुचत नाही काही, आणि त्याच्याकडे पाहण्यात साप मग तिथून निसटून जातो. फायनली द स्नेक स्टॉप ड्रिंकिंग अँड रिगल थ्रू अ होल इन द वॉल. सर, ते शेवटी तो साप पाणी पिणं थांबवतो आणि वळवळत एका छिद्रात, भिंतीला एक छिद्र असतं, त्या छिद्रात तो चालला जातो. द स्पीकर डीड नॉट लाईक टू वॉच दिस हॅपन. हे असं घडताना त्याला आवडत नाही, त्याला वाटतं सापाने तिथेच थांबावं. अँड थ्रू अ लॉग ॲट द वॉल. आणि एक ओंडका उचलला लाकडात आणि फेकला भिंतीवर त्याला मारायला. दिस ओनली कॉजेस द स्नेक टू डिसअपियर फास्टर. आता सापाला कान नसतं, त्याला ऐकू येत नाही, पण तो ओंडका जसा भिंतीवर आदळला, त्या भिंतीची जी तरंगी असतात, वेव्ज असतात, त्या वेव्जमुळे त्याला जाणवलं काहीतरी धोका आहे सापाला, आणि साप पटकीने तिथून गायब झाला. अँड मेक द स्पीकर फील रिग्रेट फॉर हिज पेटी ॲक्शन. आणि ही जी त्यांनी अतिशय क्षुल्लक अशी कृती केली होती त्या स्पीकरनी, त्या क्षुल्लक कृतीचा त्याला पश्चाताप झाला, कारण नसताना त्यांनी तो ओंडका फेकला होता. दिस इज समथिंग ही सेज ही हॅज टू अटोन फॉर ॲट द एंड ऑफ स्नेक. या स्नेक कवितेच्या शेवटी तो स्पीकर म्हणतो की हीच एक गोष्ट आहे जिचा मला फार पश्चाताप होतो आहे, मी फार पश्चाताप करील या गोष्टीसाठी की मी त्या बिचाऱ्या निष्पाप सापाला मारायचा प्रयत्न केला. अशा प्रकारे निसर्गाशी आपलं किती छान नातं आहे हे आपल्याला लेखकाने या कवीनी सांगितलेलं आहे, डी एच लॉरेन्सनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तो सब काही त्रास देत नसताना आपण त्याला मारायला नको. आपल्याला हे मटेरियल एज्युकेशन जे भौतिक शिक्षण आपल्याला सांगतं की दॅट किल दॅट स्नेक, त्या सापाला मारा, परंतु आपण असं करता कामा नये, त्यामुळे निसर्गाचं नुकसान होईल. निसर्गाचं नुकसान म्हणजे हे आपलंच नुकसान आहे. थँक्यू व्हेरी मच.